गोंडपिपरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देखील सादर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष सूरज माडुरवार यांच्या नेतृत्वात हे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. तहसीलदारांना निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष मनोज धानोरकर, युवक तालुकाध्यक्ष सूरज माडुरवार, शहर अध्यक्ष नागेश इटेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते सूर, युवक तालुका उपाध्यक्ष निकेश बोरकुटे, युवा कार्यकर्ते संदीप पौरकार, युवक तालुका कार्याध्यक्ष ओमप्रकाश मडावी, निलेश पद्मगिरीवार, देवराव थोर, गुरुदास अलोणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संततधार पावसाने गोंडपिपरी तालुक्यातील धान, सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाले आहे. गोंडपिपरी तालुक्यात 98 गावांचा समावेश असून वर्धा, वैनगंगा, अंधारी या तीन नद्यांच्या काठावर हजारो एकर जमिनी आहेत. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जमीनदोस्त झाल्या आहेत. पुरामुळे अनेक ठिकाणचे पीक नष्ट झाले आहे. अनेक जमिनी पाण्याखाली आल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पूरपीडितांना प्रति एकर 25,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, चंद्रपूर.